सोनेगावच्या पन्नासे लेआउटमध्ये चालणाऱ्या यवतमाळच्या क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून गुन्हे शाखेने 3 भुगींना अटक केली आहे. 10 महिन्यापासून सुरू असलेल्या या अड्ड्यावरून कार, लॅपटॉप, मोबाईलसह 35 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ही कारवाई केली. त्याच्या संदर्भात जिथं बेटिंग चालते त्या ठिकाणी कारवाई करण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार क्राईम ब्रँच या युनिटला आम्हाला माहिती मिळाली होती की सोनेगाव या ठिकाणी हे असे एका फ्लॅटमध्ये बेटिंग सुरू आहे. त्यानुसार त्या फ्लॅटवर छापा मारला असता सदर ठिकाणी बेटिंग चालू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्या ठिकाणी 3 आरोपी मिळून आले. बेटिंगसाठी वापरणारं जे काही साहित्य आहे ते सुद्धा सर्व त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे. 3 आरोपींना अटक करून त्यांच्यावर सोनेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी या संदर्भात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. या बेटिंगसाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप, बाकी त्यांचं TV, इतर जे साहित्य आहे ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे. ते 20 पेक्षा अधिक मोबाईलचा वापरसुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेला दिसून आला. त्यांच्या संदर्भात सर्व पुरावेसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि एकूण 35 लाखापेक्षा अधिकचा मुद्देमालसुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. हे जे आरोपी आहेत हे मूळचे राहणारे यवतमाळचे आहेत आणि स्वावलंबी नगर सोनेगाव या ठिकाणी ते फ्लॅट त्यांनी भाड्यानं घेतला होता आणि त्या फ्लॅटमध्ये ते राहत होते. त्याच ठिकाणी हे सर्व क्रिकेट बॅटिंगची कारवाई ते करत होते त्या फ्लॅटमधून.